सुंदर मन अरे ते तू नाव काढून चिरंजीव जर घरी आले ना आज तर मी म्हणतो तेच सगळ्यात मोठं गिफ्ट राहील लतीला. फक्त लतीलाच नाही आपल्या सगळ्यांना बी. लती अभ्यानं फोन नाही केला तुला? नाही बापू, विसरला असेल. असं कसा विसरला असेल? मी सांगते, आठवण करते त्याला. नाही नाही मामी, अहो तुम्ही त्याला त्रास नका देऊ. तो आदितना शर्यतीमुळे लई स्ट्रेस मध्ये, आणि तसं बी मला काही 8 दिवसाचं फार अप्रूप नाही. त्याला त्याच्या प्रॅक्टिसवर लक्ष देऊ दे. काय करायचं रे या पोरीचं? एवढा समजूतदारपणा येतो कुठून हिच्याकडे? नाहीतर माझ्याकडून तुला आज स्पेशल बर्थडे गिफ्ट. कसलं? मी तुला आज काही टिप्स देणार आहे ज्या प्रत्येक प्लेअरनी लक्षात ठेवलं पाहिजे, कारण त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सक्सेसच्या जवळ जातात. सर मी या टिप्स माझ्या नवऱ्याला नक्की शिकवेन. अरे त्याच्यासाठी तर मी शिकवतोय तुला, कारण मला माहिती आहे तुला जे पाहिजे ते तुझ्या नवऱ्यासाठीच पाहिजे. थँक्यू सर. थँक्यू कसला? रेडी? एव्हर रेडी सर. ग्रेट, कम. ती ढोली कसली चॅप्टर निघाली? त्या मोहन सरांकडून सगळं चोरून चोरून शिकती आणि सगळं जपताच्या तस्त जाऊन स्वतःच्या नवऱ्याला शिकवती. तुला हे माहित नाही का दौलत? कसा आहे रे तू? तू तुझ्या जिंदगानीवरती, तुझे ट्रेनर तुझ्याच घरात राहतात, तुझ्या जीवावर खातात पितात, तुझ्याकडून एवढी मोठाली फी घेतात आणि ट्रेनिंग कोणाचं करतात? लतीच. आणि लती जाऊन कुणाला शिकवती? अभ्याला. अभ्यास कसा आहे ना, त्याला असं सरळ घास खाता येत नाहीये ना, म्हणून तो असा फिरवून घास खातोय. तुला जर का मायावरती ट्रस्ट नसेल ना, तर जा बुवा स्वतःच्या डोळ्याने जाऊन पाय. नाही नाही, ट्रस्ट सगळ्या विषयाने आय नो ना, कल्पे बोल ना मला 1-2 वेळा, मलाही डाऊट आहे. अर म्हणजे तुला सगळंच माहिती आहे तर तरी बी तू का बसला रे बच्चन? आबा डॅडी कूल, आमचे त्यांनी माझ्या तोंडाला लॉक लावून ठेवले ना. तुझं काय खरं नाही ना उलट, यावेळी आब्या काय तुझी हॅट्रिक उद्यायचं नाही. तुझ्या छत्ताडावर पाय देऊन शर्यतीतली ढाल आणि पूजेचा मान दोन्ही बी घेऊन जातो का नाही पाय तू? तू बस तुझ्या तोंडाचं लॉक काढ. आणि एकदा का तुझ्या तोंडाचं लॉक निघालं ना, का मग जाऊन सांग तुझ्या डॅडी कुलला की कामी नाही आलती सावध करायला. पण तुम्हीच तोंडाला कुलूप लावून ठेवलं होतं ना लॉक. लूजर, एक नंबरचा फप्पा रॅकिंग आहेस तू.